नमस्कार, महाराष्ट्रातल्या सर्व साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींचं अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आयोजित लॉकडाऊन नंतरचं गिर्यारोहण या विशेष वेबिनार सिरीजच्या आजच्या भागात मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत असणारे माननीय श्री अभय ओक. मुंबई विद्यापीठातून कायद्याच्या पदव्युत्तर शिक्षणानंतर 1983 सालापासून त्यांनी ठाण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर 1986 साली मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी माजी लोकायुक्त ॲडव्होकेट व्ही पी टिपणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली. लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली आणि 2003 सालापासून त्यांनी न्यायदानास सुरुवात केली व त्यानंतर 2019 सालच्या मे महिन्यापासून कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची धुरा ते सांभाळत आहेत. मुंबई परिक्षेत्रातल्या अनेक जनहित याचिका तसंच राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण खटल्यांच्या सुनावणीमध्ये त्यांचा सहभाग होता. ऐकूया न्यायमूर्ती अभय ओक यांचे विचार. सर्वप्रथम सर्व गिरीप्रेमी मित्रांना माझा मनपूर्वक नमस्कार. माउंटन्स आर कॉलिंग अँड आय मस्ट गो हे जॉन मुईर, ज्यांना आपण फादर ऑफ नॅशनल पार्क्स म्हणतो, त्यांचं एक फार प्रसिद्ध वाक्य आहे. प्रत्येक गिरीप्रेमी तरुणाच्या मनामध्ये सध्या हाच विचार असेल, प्रत्येकाला असं वाटत असेल की डोंगरदऱ्या आपल्याला साथ देत आहेत आणि प्रत्येकाला असं झालं असेल की कधी एकदा आपण त्या डोंगर आणि दऱ्यांकडे आपण जाऊ. परंतु आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सगळं आपल्या सर्वांच्या मनात असताना कोविडचे आकडे पण शिखर गाठत आहेत. लॉकडाऊन 25 मार्च 2020 ला सुरू झाला आणि आज इतका कालावधी लोटण्यानंतर सुद्धा कोविड-19 प्रभावित झालेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रवास करण्यावरची बंधनं आता उठलेली आहेत आणि म्हणून गिरीप्रेमींचे पाय आता नकळत डोंगराकडे वळायला लागले असतील. आजचं व्याख्यान हे गिरीप्रेमींनी काय करावं याचा उहापोह करण्याकरता आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नॉव्हेल कोरोना व्हायरस या व्हायरसनी जो निर्माण केलेला रोग आहे त्याचा मुख्य प्रादुर्भाव शहरी भागात झालेला आहे. अनेक ग्रामीण भाग आहेत आपल्या देशातले किंवा आपल्या राज्यातले, ते बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. आज या कोविड-19 सामान्य माणसाची मनस्थिती बदलायला लागलेली आहे. अनेक ठिकाणी आपण वाचतो, असा अनुभव येतो की जेव्हा शहरातल्या व्यक्ती ग्रामीण भागाकडे जायला लागतात, एखाद्या खेड्याकडे जायला लागतात, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून प्रतिबंध केला जातो. आज जेव्हा गिर्यारोहक डोंगरांकडे जायला लागतील, त्यांना ग्रामीण भागात जावं लागेल, अनेक खेड्यांमधून गावांमधून जावं लागेल. किती ठिकाणी त्यांचं स्वागत होईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ग्रामीण भागामध्ये अशी कुठेतरी एक भावना रुजू झालेली आहे की हा जो रोग आहे हा शहरी लोकांचा रोग आहे आणि खास करून मुंबई पुण्याकडच्या लोकांचा हा रोग आहे आणि ही मंडळी गावाकडे येऊन किंवा खेड्याकडे येऊन हा रोग तिथे आणतायत. आपल्याला माहिती आहे की मायग्रंट वर्कर्सचा फार मोठा इश्यू आपल्याकडे निर्माण झाला होता आणि हे मायग्रंट वर्कर निरनिराळ्या राज्यातनं आपल्या राज्यात परत जायला लागले तेव्हा असा अनुभव आला की ते जेव्हा स्वतःच्या गावाला गेले त्या गावामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं नाही, त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. म्हणून ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या मानसिकतेचा आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता कायद्याची बाजू जर सांगायची झाली तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्याचा अधिकार जो आहे हा घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे मूलभूत अधिकार आहे. किंबहुना माझं असं कर्तव्य आहे की मी अशी कुठलीही गोष्ट करणार नाही की ज्या योगे जो दुसऱ्याचा अधिकार आहे, आरोग्यविषयक अधिकार आहे, त्या अधिकारावरती कुठली गदा येईल. आपण सर्वजण वाचतो की अनेक असिम्प्टोमॅटिक व्यक्ती आहेत ज्यांना करोना व्हायरसची लागण झालेली आहे आणि कित्येक
वेळेला असं होतं की या असिम्प्टोमॅटिक व्यक्तींना करोना व्हायरसची लागण झालेली आहे याचा पत्ताच नसतो, कारण त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नसतात. आणि आपण वाचतो, निर्णया वेबसाईटवर वाचतो, वृत्तपत्रामध्ये वाचतो की एखादी व्यक्ती असिम्प्टोमॅटिक असेल पण त्या व्यक्तीला करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला असेल तर ती व्यक्तीही हा रोग फैलावू शकते. आणि म्हणून अशा 5 लोकांचा समूह, 10 लोकांचा, 15 लोकांचा, 20 लोकांचा समूह निरनिराळ्या शहराकडून जेव्हा डोंगरांकडे जाण्याकरता निघतो, अशी शक्यता असेल की त्याच्यामध्ये मधले काही लोक असिम्प्टोमॅटिक असतील ज्यांना करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता माउंटेनिअरिंग करता, माउंटेनिअरिंग ऍक्टिव्हिटी करता घराच्या बाहेर जायचं आणि त्या डोंगरापर्यंत पोचायचं म्हणजे प्रवास आलाच. हा प्रवास काही लोक बसनी करतील, काही लोक स्वतःच्या गाड्यांनी करतील, काही लोक दुचाकींनी करतील. आता हे सगळं करत असताना किती मंडळी सोशल डिस्टन्सिंगचे जे नॉर्म्स आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करणार आहेत, किती मंडळी मास्क लावण्याच्या नियमाचं पालन करणार आहेत, किती मंडळी मधून मधून हात धुण्याच्या नियमाचं पालन करणार आहेत, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तिथे जाताना आपण कुठल्या तरी खेड्यामध्ये मुक्काम करतो, कुठल्या तरी गावामध्ये मुक्काम करतो, तिथलं अन्नपाणी घेतो आणि ते करत असताना तिथल्या ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांशी आपला संपर्क येतो याचं आपण भान ठेवलं पाहिजे. असं आपण धरून चालूया की गिर्यारोहणाला जाणारी मंडळी जी आहे ते शहरातली आहे आणि शहरामध्ये, महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये करोना व्हायरसने जे काही थैमान घातलेलं आहे त्याचा पुरेपूर अनुभव या मंडळींनी घेतलेला आहे आणि म्हणून ते सर्व नियमांचं पालन करतील. परंतु आपण ज्या गावात जाणार आहात त्या गावातले ग्रामस्थ त्या नियमांचं पालन करणार आहेत का याचाही आपण विचार केला पाहिजे. सर एडमंड हिलरीने असं म्हटलेलं आहे, ए गुड माउंटेनियर इज अ सेन्सिबल माउंटेनियर अँड देअरफोर इट इज नॉट नेसेसरी दॅट एव्हरी माउंटेनियर इज अ सेन्सिबल माउंटेनियर. आता सेन्सिबल माउंटेनियर म्हणजे कोण? की जो सर्वप्रथम निसर्गाचे नियम पाळतो. आपल्याला माहिती आहे की घटनेच्या 51A कलमाप्रमाणे निसर्गाची काळजी घेणं, वन्यजीवांची काळजी घेणं हे प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक भारताच्या प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. ज्याला आपण गुड माउंटेनियर म्हणतो त्याला त्या कर्तव्यांची जाणीव असते. आणि ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार COVID-19 संदर्भात केला पाहिजे. महासंघही एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर करायच्या खटपटीत आहे. आता हे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे काय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डूज अँड डोंट्स म्हणतो ते त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये लिहिलं असेल. म्हणजे उदाहरणार्थ गिर्यारोहकांनी जेव्हा ते गिर्यारोहणाकरता जायला निघतील त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे, त्यांनी बरोबर सॅनिटायझर नेला पाहिजे, त्यांनी बरोबर लिक्विड सोप नेला पाहिजे, त्यांनी पुरेसे मास्क जवळ बाळगले पाहिजे, त्यांनी मास्कचा वापर केला पाहिजे. मग इतर व्यक्तींच्या तुम्ही संपर्कात येता तेव्हा काय काळजी घ्यायची, अशा अनेक गोष्टी त्या SOP मध्ये लिहिलेल्या असतील. पण आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की SOP हा काही कायदा नाही. जास्तीत जास्त असं म्हणता येईल की गिर्यारोहण महासंघाने SOP तयार केला, त्या SOP मध्ये काही नियम इन्कॉर्पोरेट केले, म्हणून जे गिर्यारोहक आहेत त्या गिर्यारोहकांवरती नैतिक जबाबदारी येईल. ती नैतिक जबाबदारी अशी येईल की त्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे. पण आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की आपल्याकडे सर्वजण नैतिक नियमांचं पालन करत नसतात, सर्वजण नीतिमत्तेचं पालन करत नसतात. आणि म्हणून आपण जो SOP तयार करणार आहात त्या SOPचा उद्देश किती साध्य होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स भारत सरकारच्या निरनिराळ्या गाईडलाईन्स त्यांनी इश्यू केलेल्या आहेत. 25 मार्चपासून ह्या गाईडलाईन्स इश्यू करायला सुरुवात केलेली आहे. त्याचा थोडासा कायदेशीर उहापोहा आपण केला पाहिजे. आता ह्या गाईडलाईन्स ह्या SOPच्या स्वरूपात नाही आहेत. आता ह्या गाईडलाईन्स नसून
डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 या कायद्याने नॅशनल एक्झिक्युटिव्हला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर करून काही आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि ते आदेश ह्या ज्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या ॲडव्हायझरी आहेत त्या ॲडव्हायझरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे आदेश डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टखाली दिलेले आहेत त्या आदेशांचं जर पालन केलं नाही तर तो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टप्रमाणे गुन्हा होतो. त्याकरता गंभीर स्वरूपाची शिक्षाही होऊ शकते. परंतु सांगण्याचा हेतू असा की आपण जो एस ओ पी करणार आहात त्या एस ओ पीला जोपर्यंत कायद्याचं अधिष्ठान लाभत नाही तोपर्यंत त्या एस ओ पीचा जो उद्देश आहे तो उद्देश कितपत साध्य होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. आपल्याला असं वाटत असेल, गिर्यारोहक महासंघाला असं वाटत असेल की अशी काहीतरी एक व्यवस्था निर्माण केली पाहिजे की ज्या व्यवस्थेमुळे गिर्यारोहक कुठल्याही नियमांचा भंग करणार नाहीत तर त्यासाठी आपल्याला शासन व्यवस्थेची मदत घ्यावी लागेल. आपल्याला माहिती आहे की काही संस्था एक व्यवसाय म्हणून गिर्यारोहणाकडे बघत असतात. अनेक मंडळींना विद्यार्थ्यांना ते गिर्यारोहणात सामील करून घेतात आणि एक प्रकारचा तो व्यवसाय आहे. आता या व्यवसायावरती नियंत्रण आणण्याकरता शासनाने काही नियम केलेले आहेत त्याविषयी आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये जरी गिरीप्रेमीच्या मंडळा गिरीप्रेमी व्यक्तीच्या मनामध्ये वाटत असेल की ही गिरी शिखर आपल्याला कुठेतरी साथ घालत आहेत तरी त्यांनी संयम दाखवला पाहिजे. काही व्यक्ती अशाही म्हणतील की ठीक आहे गिर्यारोहणाला जाण्याकरता धोका पत्करायला काय हरकत आहे, आपण जिथे नोकरीला आहात किंवा जिथे आपण व्यवसाय करतो तिथे आपण जाता आणि आपल्या कर्तव्याचं पालन करता ही गोष्टच वेगळी आहे. आपण जेव्हा गिर्यारोहणाला जाता आपल्याला भाग पाडत नसतं, आपल्यावर कुठलंही नैतिक बंधन नसतं की आपण गिर्यारोहणाला गेलंच पाहिजे. परंतु जेव्हा आपण आपल्या कर्तव्याची बजावणी करत असतो, आपण एखाद्या बँकेत अधिकारी आहात, आपलं कर्तव्य आहे की ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये किंवा करोना व्हायरस पसरत असताना सुद्धा बँकेत जाऊन आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे आणि ते करताना धोका पत्करायला लागला तरी चालेल. पण आपण जेव्हा एखाद्या अशा ठिकाणी जायचा प्रयत्नात असतो, आपण ठरवतो की आपण आता आपल्याला पर्वत साथ घालतायत, डोंगर साथ घालतायत आणि आपण डोंगराकडे जेव्हा वळतो तिथे जाणं आपलं काही कर्तव्य नाहीये, तिथे जाणं गरजेचं नाहीये, ते आपण केवळ आपल्या वैयक्तिक आनंदाकरता जात असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये आपण ते टाळलेलं बरं. की आपण मनुष्य जातीचा इतिहास जर पाहिला तर मनुष्य जातीने अशी प्रचंड संकट आली त्या प्रत्येक संकटावरती मात केलेली आहे. घ्या किंवा फ्ल्यू घ्या, जे 19व्या शतकामध्ये हे जे मुख्य रोग आले त्या रोगाने थैमान घातलं होतं, त्यावेळेला वैद्यकशास्त्र प्रगत झालेलं नव्हतं, त्यावेळेला विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती, अशा काळात सुद्धा मानव जातीने या रोगांवरती विजय मिळवला. असं वाटतं की या करोना व्हायरसचं जे संकट आलेलं आहे त्या संकटावरती आपण मात करणार आहोत. फक्त ती मात करण्याकरता आपल्याला 2 महिने लागतील का 4 महिने लागतील का 6 महिने लागतील आपल्याला माहिती नाहीये. आणि म्हणून जेव्हा कधी आपण ह्या संकटावर मात करू तेव्हा आपण गिर्यारोहणाचा आनंद लुटू शकतो. आज जर आपण घाई करून गिर्यारोहणाची प्रचंड अशी ऍक्टिव्हिटी चालू केली तर आपण गिर्यारोहणाला जाता तेव्हा ज्या मंडळींवर अवलंबून असता म्हणजे ग्रामस्थांवर अवलंबून असता त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आपल्याबद्दलची अडी निर्माण होईल, आपल्याबद्दलची भीती वाटायला लागेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण आपल्या आनंदाकरता गिर्यारोहणासाठी जाणं हे सध्याच्या काळात योग्य नाही. जर शासनाने नियम केले या संबंधीचे आणि असे नियम केले की ज्याला कायद्याचा अधिकार आहे
तर थोड्याफार प्रमाणामध्ये गिर्यारोहणाची ऍक्टिव्हिटी आपल्याला पुन्हा सुरू करायला हरकत नाही. उद्या आपल्यापैकी काही मंडळी जितके दिवस घरी बसून आहेत ते उत्साहात शनिवार रविवारी बाहेर पडले आणि गिर्यारोहणाला गेले, बरोबर कोण व्यक्ती असतील, त्या सिम्प्टोमॅटिक असतील आपल्याला काही कल्पना नसेल, गिर्यारोहणाला गेले आणि कोणाच्या संपर्कात आले आणि म्हणून क्वारंटाईनमध्ये जावं लागलं अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्याचा त्रास तुम्हाला स्वतःला होणार नाहीये तर तुमच्या कुटुंबाला पण होणार आहे, तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींना होणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मला थोडक्यात असं सांगायचं आहे की कर्तव्य करण्याकरता धोका पत्करायचा असेल तर जरूर पत्करावा, कारण तो कर्तव्याचा भाग आहे, पण इतर कुठल्याही गोष्टी करता धोका पत्करणं सध्या काळात योग्य नाही. सर एडमंड हिलरीने असं म्हटलेलं आहे, ह्युमन लाईफ इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट गेटिंग टू द टॉप ऑफ ए माउंटन. सर एडमंड हिलरी असं म्हणतात की एखाद्या गिरीशिखरावर पोचण्यापेक्षा आपलं जे आयुष्य आहे, माणसाचे आयुष्य आहे, ते जास्ती मोलाचं आहे, ते जास्ती महत्वाचं आहे, हे आपल्याला सर एडमंड हिलरी सांगून गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं की सर्व गिरीप्रेमींनी सर एडमंड हिलरी यांनी सांगितलं त्याचं आवर्जून पालन केलं पाहिजे. सध्याच्या काळात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सध्या त्या गिरीशिखरावरती जाऊन जे महत्वाचं आहे ते ह्युमन लाईफ महत्वाचं आहे, माणसाचा जीव महत्वाचा आहे, माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे आणि आयुष्य महत्वाचं आहे.